शेकडो वर्षाचा परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांची उपस्थिती संपन्न. निप्पाणीचे आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव हजारो भाविकांची उपस्थित पार पडला. यावेळी मंदिर समोर रथोत्सवची पूजा श्रीमंत दादाराजी निप्पाणकर सरकार व बसवराज चंद्रकुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. युवा नेते उत्तम पाटील यांनी पहिला मानाचा हार व नारळ हे दोन्ही पूजेचा सवाल जिंकत श्री रथ मूर्तीची पूजा केली. त्यानंतर विविध मानाचे सवाल जाहीर करण्यात येऊन मानकऱ्यांच्या हस्ते रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. विविध सवालात विजय धुमाले, प्रशांत केस्ती, चिंतामणी वाळवे, ओमकार शिंदे, उमेश गंथडे, रावसाहेब वसेदार, कीर्तिकुमार चडचाळे, आकाश बड्डे, राजू पोतदार, प्रथमेश तिपे यांनी भाग घेतला. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, चंद्रकांत कोटेवाले, पप्पू पाटील, नगरपालिकेच्या नगरसेवक नगरसेविका यांच्यासह असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. रथ मिरवणूक महादेव मंदिरपासून कुंभार गल्ली, गांधी चौक, गुजर बस्ती, कोटीवाले कॉर्नर, दलालपेठ मार्ग, पुना मंदिर ठिकाणी रात्री उशिरा मिरवणुकीची सांगत झाली. या रथोत्सवाचा हत्ती घोडे, जमखंडे बँड, बेडकी हातचे बँड, करडी ढोल, करोशी ढोल, धुळगनवाडी करडी ढोल, कोथळी करडी ढोल, श्री हनुमान सबळावाद्य, जमखंडी, हजारो भाविकांच्या लवाजम्यासह हर हर महादेव गजरात रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र कोटीवाले, संजय मेळवाडे, अमर बागेवाडी, बाबासाहेब चंद्रकुडे, आप्पासाहेब आडिपवाडे, गजानन वसेदार, समीर बागेवाडी, गडकरी, महेश बागेवाडी, दयानंद कोटीवाले, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, वीरेंद्र तारळे, दिलीप पटाडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.